मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि अनेक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोहोचले. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना उद्धव ठाकरे दिसतात. येणारे कार्यकर्ते हे मनापासून उद्धव ठाकरेंना समर्थन देतात आणि या संदर्भात जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक जमलेले, काय नेमकं वातावरण दिसतंय? सध्या आपण पाहू शकतो माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिवसैनिक हे मातोश्रीवर येताना दिसून येत आहेत. सर्व शिवसैनिकांच्या शुभेच्छा हे उद्धव ठाकरे बाहेर येऊन मातोश्रीच्या बाहेर येऊन स्वीकारताना दिसत आहेत. कारण 2 वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळं काही निर्बंध आले होते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला गेला नव्हता. आणि त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर हा पहिला वाढदिवस त्यांचा साजरा होतोय आणि हा वाढदिवस केला जातो. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला पुष्पगुच्छ आणण्याऐवजी तुम्ही थेट प्रतिज्ञापत्रांचे गट्टे घेऊन या आणि त्यानुसार अनेक पदाधिकारी हे शपथपत्रांचे गट्टे घेऊन येताना दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटताना दिसत आहेत कारण गेल्या 2 वर्षांपासूनचे एक संपर्क होय. आणि बंडखोरी झाल्यानंतर निश्चितच हा एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन सुद्धा म्हणता येईल. उद्धव ठाकरेंच्या मागे किती मोठी शक्ती, किती मोठं सामर्थ्य हे या माध्यमातून आता कळणार आहे. धन्यवाद कृष्ण दिलेल्या सगळ्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे